कोर्टात सुनावणी असल्यानं एक वकील साक्षीदाराला स्कूटरवर बसवून घाईघाईत कोर्ट परिसरात दाखल होतो. स्कूटर पार्क करून कोर्टात जाणार इतक्यात त्या साक्षीदाराला चाकूने भोसकण्यात येतं. स्कूटर चालवणाऱ्या त्या वकिलाचं नाव होतं पूनमचंद सोलंकी. ज्याच्यावर हल्ला झाला तो साक्षीदार होता राहुल सचान. आणि ज्या केसच्या सुनावणीसाठी हे दोघेही घाईघाईत कोर्टात निघाले होते ते प्रकरण होतं आसाराम बापू यांच्यावरील बलात्काराचं. नमस्कार, मी प्रीती, तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात. मनोज वाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेल्या सिर्फ एक बंदा काफी है चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला. मात्र 2 मिनिटं 14 सेकंदाच्या या ट्रेलरने देशभरात खळबळ उडवून दिली. ट्रेलर मध्ये वकिलाचं नाव पी सी सोलंकी असल्याचं दाखवण्यात आलं. पांढरी शुभ्र दाढी असलेल्या एका आध्यात्मिक बाबावर बलात्काराचे आरोप लावल्याचं कथानक असल्याचं दिसतंय. एक बार जेल चला जाऊंगा तो क्या हो जाएगा. चित्रपटाचे कथानक, त्यातील नावे, यावरून ही कहाणी आसाराम बापूला जेलमध्ये धाडणाऱ्या वकिलाची असल्याचे कयास बांधण्यात येत आहेत. या ट्रेलरमुळे एक नाव पुन्हा चर्चेत आलं आहे आणि हे नाव वकील पी सी सोलंकी यांचं आहे. या व्हिडिओतून आपण आसाराम बापू विरोधात लढा देणारे वकील पूनमचंद सोलंकी अर्थात पी सी सोलंकी कोण आहेत आणि त्यांनी हा लढा कोणत्या परिस्थितीत दिला होता याबाबत जाणून घेणार आहोत. वकील पी सी सोलंकी यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत सामान्य. वडील रिटायर्ड रेल्वे मेकॅनिक तर आई गृहिणी. वकिलीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राजस्थानात वकिलीसाठी प्रॅक्टिस सुरू केली. मात्र वकील पी सी सोलंकी यांचं नाव पहिल्यांदाच चर्चेत आलं जेव्हा त्यांनी आसाराम बापू यांच्यावर बलात्काराचा आरोप लावणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचं वकील पत्र घेतलं. त्यावेळी आसाराम बापू यांचे राजस्थानातच काय तर संपूर्ण भारतात प्रस्थ होते. बुवाबाजीतून आसारामने कोट्यवधींची माया जमवली होती. राजस्थानातच आसारामला देव मानणारे लाखो लोक होते. ही केस घेतल्यानंतर आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेचं काय याची तमाना बाळगता सोलंकी या लढाईत उतरले. प्रलोभने, धमक्या आणि हल्ले. सुरुवातीला आसाराम बापू यांच्या समर्थकांनी प्रलोभने दाखवली. त्यांना बळी न पडल्याने माझ्या आणि माझ्या कुटुंबियांवर हल्ले करण्याची धमकी दिली पण मी मागे हटलो नाही असं वकील पी सी सोलंकी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना या प्रकरणात आसाराम बापू विरोधातील 9 साक्षीदारांवर हल्ले करण्यात आले. यातील राहुल सचान यांच्यावर तर कोर्ट परिसरातच चाकूने हल्ला करण्यात आला होता. राहुल या हल्ल्यातून वाचला मात्र पुढे तो गायब झाला. त्याचा ठाव ठिकाणा अद्यापही लागू शकला नाही. आतापर्यंत राहुल सोडून अन्य 3 साक्षीदारांचा खून झालाय. अशा दहशतीच्या वातावरणात सोलंकी यांनी ही केस केवळ जीवावर बेतून लढलीच नाही तर जिंकलीही. मोठ्या वकिलांची फौज, एकीकडे पी सी सोलंकी तर दुसरीकडे राम जेठमलानी, के टी एस तुलसी, सोली सोराबजी, मुकुल रोहतगी, यू ललित, राजू रामचंद्रन, सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारख्या दिग्गज वकिलांची फौज. विशेष म्हणजे एका सुनावणीसाठी लाखो रुपये आकारणाऱ्या वकिलांसमोर उभ्या ठाकणाऱ्या पी सी सोलंकी यांनी पीडितेच्या कुटुंबियांकडून एक सुट्टा रुपयाही आकारला नाही. पीडितेची कहाणी ऐकल्यानंतर सोलंकी यांनी केस फ्री लढण्याचा निर्णय घेतला आणि अखेरपर्यंत तो निभवला. स्वतःच्या बायकोनेच केली होती बलात्काराची केस. पी सी सोलंकी यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर प्रकाश टाकला होता. आपल्या विरोधात आपल्याच बायकोने बलात्काराची खोटी केस नोंदवली. माझ्याकडे 8 महिन्यांचा माझा छोटा मुलगा सोडून ती घर सोडून निघून गेली असं सोलंकी यांनी सांगितलं होतं. आपल्याला तोडण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला मात्र मागे हटलो नाही. आसाराम विरोधात खटला लढताना या केसची पत्रके त्यांच्या समर्थकांनी शहरभर वाटल्याचेही ते सांगतात. तुम्हाला वकील पी सी सोलंकी यांची ही कहाणी कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.